सटाणा नगर परिषदेच्या धडक कर वसुलीची शहरातील मोठ्या मालमत्ता धारकांकडे थकित कर वसुली मोहीम राबवण्यात येत आहे. मालमत्ता धारकांनी आपला कर वेळेत जमा करावा व शहराच्या विकासाला हातभार लावावा असे आव्हान पालिकेच्या मुख्याधिकारी हेमलता डगळे यांनी केले आहे. सटाणा शहरातील झोनवाईज थकलेल्या मालमत्ता कराची धडक वसुली मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. वसुली निरीक्षक, झोन प्रमुख, ढोल पथक व पुढील काळात पोलीस बंदोबस्त यांची नेमणूक पालिकेमार्फत केली जाणार आहे. मालमत्ता थकबाकी धारकांकडे वसुलीसाठी सदर्य पथक जात असून रोख अथवा चेक स्वरूपात भरणा करून घेतला जात आहे. मालमत्ता कर न देणाऱ्यांच्या घरासमोर ढोल ताशाचा गजर केला जात आहे, त्यामुळे या मालमत्ता धारकांकडे कराची वसुली थकली आहे असा संदेश प्रभागात मिळतो. पालिकेचे पथक येण्याच्या आधीच बहुतांशी मालमत्ता धारक पालिकेत अथवा झोन प्रमुखाकडे कराचा भरणा करीत आहेत. अतिथकित मालमत्ता धारकांचे नळ कनेक्शन बंद करण्यात येत असून मालमत्तेवर सील लावून जप्तीची कार्यवाही केली जात आहे. नागरिकांनी कटुप्रसंग टाळण्यासाठी व शहराच्या विकासाला हातभार लावण्यासाठी आपल्याकडे असलेला कर 31 मार्चच्या आत रोख अथवा चेक स्वरूपात जमा करण्यात यावा आणि कटुप्रसंगातून मुक्ती मिळवून घ्यावी यासाठी रविवारी अथवा सुट्टीच्या दिवशीही पालिकेत कर भरून घेण्यासाठी स्वतंत्र कक्ष निर्माण केला आहे. त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी हेमलता डगळे यांनी केले आहे. नमस्कार, सटाणा नगर परिषदेतर्फे मुख्याधिकारी श्रीमती हेमलता डगळे आपण सर्वांना आवाहन करत आहे की दरवर्षीप्रमाणे सटाणा नगर परिषदेने कर वसुली करिता विशेष वसुली पथक तयार केलेले असून कर निरीक्षक आणि कर झोन प्रमुख हे प्रत्येक वॉर्डावॉर्डात जाऊन कर वसुलीसाठी संकलनाचे काम करत आहेत. सर्व थकबाकीदारांना नगर परिषदेमार्फत विनंती करण्यात येत आहे की जे मोठ्या प्रमाणात थकबाकीदार आहेत त्यांनी वेळेत कराचा भरणा करावा आणि आमची जी जप्तीची आणि वॉरंटची कारवाई सुरू झालेली आहे ती कटु कारवाई आपण टाळावी आणि नगर परिषदेला दरवर्षीप्रमाणे जे 90% उद्दिष्ट साध्य करता येते त्याप्रमाणे सगळ्यांनी त्याबाबत सहकार्य करावे आणि नगर परिषदेच्या विकास कामांकरता हा निधी उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून नागरिकांना चांगल्यातल्या चांगल्या विकासाच्या सोयी सुविधा नगर परिषद पुरवू शकेल. त्या अनुषंगाने सर्व नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की आपला थकबाकीचा भरणा विहित वेळेमध्ये 31 मार्चपूर्वी आपण नगर परिषदेमध्ये जमा करावा. धन्यवाद.